लोकांना 12 गोष्टी कळल्या नाहीत. एक, ज्ञानावाचं ज्ञान कळलं नाही. दोन, स्वप्नाचा एकांत कळला नाही. तीन, मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही. आणि चार, निवृत्तीदादा ती साधना कळली नाही. अजून चार कळले नाहीत. कोण मी? कोण आहे कळलंच नाही. कोण मी? पखवाड्या. कोण मी? गायक. कोण मी? महाराज. कोण मी? पाटील. कोण मी? सरपंच, सुतार, लोहार, कुंभा. मी कोण लावा शोध शोधत नाही लागला. मी शिक्षक आहे, यडपाटी तू ती पदवी आहे. हॅलो, मी तलाटी आहे, तू बावळट येते पद आहे. मी सरपंच आहे, तू फारच मूर्ख आहे पद येते. मला लागलाय. पण मी कोण शोध लागला नाही. निवांत ऐका आता. मी कोण शोध लागला नाही. पाचवे बर का? मी कुठून आलोय शोध लागला नाही. मी कशाला आलोय शोध लागला नाही. आणि मला कुठं जायचं आहे शोध लागला नाही. आठ, नववं वाक्य, मी मरणार आहे हे लोकांच्या ध्यानातच नाही. एक माणूस म्हणाल का मी जाणार आहे ध्यानात नाही. मी राहणार आहे. नववं वाक्य, दहावं वाक्य, मी एकटा जाणार आहे आणि हे जग राहणार आहे. पखवत राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे. किती गुरुजी गेले? 300 रुपयाचा गुरुजी 63 वगैरे. हॅलो, पण ग गवतातच राहिला. ग गांजाचा नाही झाला गुरुजी. मी जाणार आहे. हीच या निवृत्ती आहे. Each and everything in the world has an end point. But God in His name has not an end point in the world. Jagatla sagla janar hai. Fakta deva ni deva cha nava shillak ranar hai. Aki sagla janar hai. Ani akra vakya. Tumhi janchar prem kela. Te fakta smashana ti til. Petla ka aag lagli ki nikun jati. Tasa petla nahi ta raket vapar ti. Nahi petla ta mit vapar ti. Tasa nahi petla ta tire vapar ti. चालले घरी. आणि 12 वाक्य, मी केलेल्या कर्माची फळ मला भोगायची आहेत याला वाटेकरी कोणी नाही हे लोकांना कळलं नाही. आणि ह्या 12 गोष्टी लोकांना कळल्या नाहीत. आणि ह्या 12 गोष्टी कळाव्यात असं सांगण्यासाठी जे आले त्यांचं नाव संत आहेत. त्यांचं नाव संत आहेत. माझ्या कीर्तनातला एकच अभंग मेन महत्वाचा शब्द आहे. भक्ताची लक्षणं अभंगत आहेत असू द्या, पण भक्त कुणाला म्हणावं, भक्ताची गरज काय हे लक्षण सांगणार आहे. सांगणार कोण भक्त असावा जो देहावर उदास त्याचं नाव भक्त. आशाने वरून गेली त्याचं नाव भक्त. न त्याला जग आवडत नाही त्याचं नाव भक्त. त्याच्या पाठीमागं मागे पुढे देव असतो त्याचं नाव भक्त. आणि जो सत्य कर्मासाठी जागतो त्याचं नाव भक्त. आता तुम्ही म्हणाल पांढरे कपडे घालतो तो भक्त, त्यालाही डाग लागू शकतो. एखादा म्हणेल तो बायको करीत नाही म्हणजे भक्त. बावळट पण आहे तो. बायको न करणे मग म्हातारपणी येडेवाणी करणे त्यान माझ्या नाही असं नाही. ते बायको न करणे हा बावळट पण आहे तो. आला आला नाही. एखादा म्हणेल त्यानं बायको केली नाही म्हणजे तो भक्त. तो बोलत नाही तो भक्त. भाकरी खात नाही सफरचंद खातो. चहा पित नाही दूध आणतो. बायको करीत नाही व्हॉट्सअप वापरतो. भामटा भक्त आहे तो. भक्त आहे पण भामटा आहे. आता उलट आहे का आपण? ए आवाज दे रे पटकन. इथंच आवाज कमी येतोय. काहीच नको तू. त्याने एवढे याच्यात भुंगेत बांधलेला एवढं पटाला. आवाजाचा प्रॉब्लेम येईल. मोठ्या समाजात बॉक्स चालत नाही. भोंगे पण बांधले. भोंगेच नसतील बांधले. भोंगे नाही. भोंगे नाही म्हणल्यावर एवढ्या मोठ्या समाजाला भोंगेशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. खरेची आई मिली असं सांगितलं तू म्हणत तुला यायचं आहे का परत? अजून 22 लाव. काय नाही, या जगात फक्त खरं कोणी बोलायचं नाही. विठाला ते बॉक्स आहे ते पुढे घे. एक केले जाऊ झाले. स्टेजवर ऐकू येत नाही. बॉक्सवर पुढे कीर्तन होत असते का मला? स्टेजवर ऐकू येत नाही. देणं आवाज देणं याला इकडे फिरव थोडं.
तो बंद है आता चालू झालं तो इकडे टाळकऱ्यांकडे फिरव टाळकऱ्यांकडे फिरवतो हा आता यांना आवाज आला शिट्टी मारणारच नाही एवढं जवळ ठेव ते रिकामे बाजूला सरकापर्यंत येतात स्पीकर वाल्यापासून रिकामे रिकामे खोडीचे असतात रिकामे खोस तिथं खोस खोस टाक बंद पाडून आणि चाल घरी आता फक्त आमचं ऐकायचं तिकडे मागच्या आवाज गेला पाहिजे फक्त शिक्षक नको कीर्तन ऐकला त्यांना मूड खराब होतो कुणाला भक्त म्हणा इथं चाललोय आपण आणि आजच्या कीर्तनात पण भक्त हा शब्द पाहणार आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबाराचा कडवे चार आणि भक्ताची लक्षणं सांगणार आता त्या भक्तामध्ये तो देशभक्तही असू शकतो राष्ट्रभक्तही असू शकतो आणि ईश्वर भक्तही असू शकतो भक्त म्हणजे नुसता माळ घालतो कीर्तन करतो प्रवचन करतो आणि बोंबलं धिंडतो असं भक्त नाही तो देशासाठी देह समर्पित करतो असाही भक्त होऊ शकतो आणि त्याच भक्ताची जयंती श्रीमान निदिगे साहेबांची शब्द त्याच्यासाठी घेतला आपण आज भक्तत्वही होऊ शकतो भक्त आहेच तोही भक्त होऊ शकतो भक्त भक्त होतो म्हणजे बोलत नाही हा भक्त नाही होत भक्त कोण होऊ शकतो अहो ज्याला वेदाची अक्कल आली नाही तो रेडा सुद्धा भक्त होऊ शकला रेद वेद बोलला भक्त होऊ शकला आज कीर्तन घेतलेला अभंग भक्ताची लक्षणं सांगणार आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा अभंगातला दुसरा मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन सुरू झालंय दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही इथं येऊन असं बसलोय काय चिंता करायची नाही महाराज या जगात गोष्ट सत्य राहिली नाही आणि एक माणूस सुईचा बोलत नाही प्रत्येक माणूस हाय टेन्शन मध्ये हाय टेन्शन दोन पोहर एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा दोन पोहरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे दोन पखवाले एकत्र बसले तर एकमेकांना आऊट द्या दोन कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं कुठार करत्या दोन नोकरीवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणत्या त्यांच्या बायका एकत्र बसल्या तर परवडत नाही म्हणत्या दोन पुढारी एकत्र बसले तर ते टेन्शन मध्ये दीड महिने गंमत आली जावा कशात आपण फुटवून सरकार पडाव हे गेलं ते गेलं लोन मध्ये माणसं प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये जावा पुढे टेन्शन प्रत्येक पटपर पटकन काहीतरी करत आहे मूड खराब होतो काय कामाचा मजा राहत नाही त्याच्यात ऐकणाऱ्याला लिंक लागली मजा राहत नाही चिंता करायची नाही प्रत्येक माणूस लोड मध्ये व्यापारी म्हणतो गिराईक नाही शेतकरी म्हणतो पाणी नाही तरुण पोर म्हणते पाहुणे येत नाही आले ते देत नाही दिली ती राहत नाही राहिली तिला पोर होत नाही नुसतं टेन्शन प्रत्येक माणूस लोड मध्ये प्रत्येक माणूस सुनबाई बरोबर मी निघाली नाही जी मिळाली नाही जिला नाही ती म्हणते आणायची आहे आणि जिनं भावाची केली तिला गालय हनता येईन तोंड आहे हनता येईन तिला जर म्हणलं धाकट्याचं लगीन कसं घे यंदा नको पहिली नदी एवढी जिरावली तर दुसरी कशी प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आणि प्रत्येक माणसाचं टेन्शन घालवायचं असेल तर आज कीर्तनच काळाची गरज आहे आज कीर्तनाने घेतील अभंग तुकोबाराचा भक्ताची लक्षणं सांगणार नाही पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिंता विंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन आता पटापट बोलत जायचं कीर्तन कीर्तनाला आपल्या बोललं तरच कळत बोललं तर चिंता विंता आणि करू नाही काय करायचं काय आणलंय आपण येत आणि काय नाही असे आणि ज्यांच्यासाठी कमावलं ते कुठं सुईचे आपण बांध करून वाढ व्हायची त्यांना ठेप लावून ऐकायची काय आपण बांध करून वाढवायची आपण पाणी घालून दूध घ्यायचं त्यानं पाणी टाकून प्यायचे मग वासरू पेलेलं काय वाईट
काय उपयोग काय त्याचा, पटापट बोला. घरात किती सोलर वास शेवटच्या अंघोळ अंगणातच, घरात किती सोलर वास शेवटच्या अंघोळ अंगणातच, घरात किती गॅसच्या टाक्या घ्या शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवर, बंगला केवढा मानधन जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच, आणि पैसे किती कमवा कपडाला रुपयाच. कोणतं श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? एकच वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत बंगला, तो खरा. पैशानं श्रीमंत असणारी माणसं बुद्धीनं भ्रष्ट असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसा असतो. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. जी गालात असतात प्युअर गड्डा. धोकादायक असत ज्याची त्याची मेक आहे. वाक्य परत निघाय का? आता सुरुवात झाली. चिंताबिंत काय करायची नाही. काही जगात खरं नाही. कीर्तन एक कीर्तन तेवढंच खरं आहे. बाकी काय खरंय? किती कमवा काय उपयोग झाला, काय उपयोग काय? अय किती कमवा ना, चिंता करायची काय करायची? देव ठरवीन ना आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं? देव ठरवीन त्याला काय करायचं. वाक्य नीट आहे का? जग आता बोलत जा कीर्तनाला सुरुवात झाली. आता फक्त बोलत जा पटपटा. सुशिक्षित मंडळी सगळे बोलत जा. आता डिस्कवरी चॅनल आहे. आता तुम्हाला चार प्रश्न विचारणार आहे महिला पुरुषांनी. फक्त शिकलेल्या माणसांनी येस म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि मी चार वाक्य सांगतो त्याचे शोध लावण्यासाठी. पी एच डीला चार विषय देतो, त्याच्यात आयुष्यभर शाळेत जा तुम्ही. एक नीट वाक्य ऐका. एक, या जगाचा निर्माता देव आहे, संभालणाराही देव आहे आणि संपवणाराही देव आहे. काय म्हणते? हा म्हणा नाही म्हणा. फायनल बरं का? पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. आणि हे वाक्य स्वतः भगवंताच आहे, आपलं नाही. देवाचं म्हणणं असं आहे का, मी निर्माण केलेला जीव माझाच अंश आहे, आणि जो माझं भजन करेल तो माझ्याच पदाला प्राप्त होईल. पुरावा 8वा अध्याय. तेवी जितेने अवसरे, जावडून जीवी उरे, ते मरणाच ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाची आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेत्वा. फायनल. आता किचकट मुद्दा आहे. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. तर वाक्य ऐका. यदा कदाचित, यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. नीट आहे का? यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, बर्फाला आग लागू शकते, आकाशाला फळं येऊ शकतात, मृगजळाने तहान भागू शकते, अंधार प्रकाशाला घालू शकतो, पण कुणाची तरी कृपा नसताना माणूस मोठा झाला हे घडूच शकत नाही. यदा कदाचित सस्याला शिंग येतीलही, वांजेला मुलगा होईलही, आकाशाला फळं येतीलही, येतीलही, येता कदाचित हे घड्याल, पण तीन कोणत्याही क्षेत्रातला माणूस तीन गोष्टीशिवाय मोठा होऊ शकत नाही. एक, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. दोन, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि तीन, कुणाची तरी कृपा पाहिजे, माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसं म्हणत आपण बांधला बंगला नालायक येतो, नालायक आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचाही जर तुम्ही घरी गेलो का काय नाही नाही. अरे तो कटेवर ए, तो कटेवर उभा आहे, विटेवर हात आहे, आणि तो जगाचा बाप आहे, यावर तुमचं मत काय? तो ठरवणार राजाला रंक की रंकाला राजा. तो ठरवणार सकाळचा आजी दुपारी माझी, दुपारचा माझी पहाटी झटका बसला कैलास वासी. त्याच्या मनावर आहे. आपण फक्त झटके आणायचे, आपल्या हातात काही नाही. चला पुढे. निर्माता देव आहे, सांभाळणारा देवही आहे, मग आपण फक्त भजन करायचंय त्याची तो काळजी करेल. आपण काय करायचं? आपण काही केलंही नाही, काही करू शकत नाही. आता एक वाक्य फायनल सांगतो, टच मध्ये राहा. चांगला वागण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने दिलंय.
टाळी वाजवायला हात लागतात देऊन टाकले देवाने, तीर्थाला जायला पाय लागतात देऊन टाकले देवाने, कीर्तन ऐकायला कान लागतात देऊन टाकले देवाने, भजन करायला तोंड लागतं देऊन टाकलं देवाने, चांगलं वागायला मेंदू लागतो देऊन टाकलं देवाने. तुम्हाला चांगलं वागायला जे लागतं ते तुम्हाला जन्माला येतं नाही दिलंय, फक्त हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचंय. त्याचा देवाची काही संबंध नाही, तुझी तू झक मार तिकडे. बायको कर नाही तर करू नको, एक कर नाही तर एक किस कर. एका पोराचा बाप होय नाही तर 91 होय, ते तुझा प्रश्न राहिला. गाडी घेणं तर बंगला बांध, हे सगळं तुम्ही करायचंय. आता उलट ऐका बरं का, देवाने तुम्हाला जे दिलंय ते चालायचं आहे, देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे, आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचं आहे. आता उलट ऐका, देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा एक कण बरोबर न्यायचा नाही. एक कण माणूस झाडला राख पाण्यात, शेण टाका, गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही, आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. काय इंटरनेट आहे? मातांनी ऐका, शिकलेल्या लोकांना पहिला प्रश्न आहे PhD ला. आतापर्यंत सगळे शोध लागले, मंगळावर जाऊन आले लोक, चंद्रावर मुक्काम करून आले, पण तुम्ही माझ्या मांडीला लावून मांडी जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे याचा शोध अजून लागला नाही. करा PhD. किती दिवस शाळेत जाय पण शाळा काय घरालाच कळणार नाही तर तुला कव कळणार. दोन ए दोन चार शोध लावायचे बरं का तुम्हाला. दोन, रक्ताच्या पिशी कळल्या लोकांना, तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी, रक्ताचे गट कळले, AB AB आणि O. रक्त गट कळला, हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल आहे हेही कळलं, पण रक्त बनवायचा कारखाना कोणाला काढता आला नाही. जो आला नाही त्याचं नाव देव आहे. तीन, झाडं लावा झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, परत इंग्रज यायची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला खड्डा तोच लावा मेल झाड. एवढी लावलेली वाक्य नाही का, झाडं लावू नका, लावलेली जगवा. पेपरला येण्यापुरती झाडं लावू नका, जाहिरातीपुरते लावू नका, प्रसिद्धीपुरते लावू नका. प्रत्येक व्यक्तीनं मी भारताचा नागरिक आहे म्हणून एक झाड जगवा, आणि लावलेले जगवा. पेपरला येण्यापुरते आणि फोटो देण्यापुरते लावू नका. झाडं कमी झाली मग शाळेत जाणारे. तिसरा प्रश्न आहे सगळ्यांना, रक्तपाण्याचा कारखाना कोणी काढला नाही. तीन, मुळात घातलेलं पाणी वर शेंड्यापर्यंत गेलंच कोणत्या इंजिनिअरच्या कन्स्ट्रक्शन ना. जा शाळेत. चौथं वाक्य, नारळात पाणी आलंच कुठून. जा पण शाळेत. अरे बाबा ते उत्तराचे त्याच देवाची करणी. उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे. काय देव, एखादं कमकुवत मेंदूच म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही. त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पेत नाही. नवाध्याय, म्या बोलविल्या वेद बोले. अरे याला कुणीतरी चालवतोय.
पाहिजे मग. आणि इथं नाचलं बरं नाही तर सुद्धा का इथं नाचलं पाहिजे. इथं ए इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. नाचू कीर्तना तेरे इथं नाचता नाचता ए इथं नाचता नाचता गळला देवाचा इथं जनाबाई नाचली इथं मीराबाई नाचली नाचण्यासाठी चला. चिंता विंता काही करायची नाही फक्त एकच औषध आहे. तूच पप्याची बिस्किट खातील तू काय पप्याची चिंता करती काही चिंता करायची नाही. हो एक वाक्य झालं तेव्हा ए चिंता करायला कोणाचंही कुणापासून काही राहत नाही. आपण हलवलं भ्रम आहे मी गेलो काय होईल तू जाऊन पाह 8-10 दिवस माणसं म्हणतात काय काय होत नाही. रामकृष्ण याने गेले तेने जग का ओसची पडले ज्याला पळभर म्हणतील हाय हाय. एक वाक्य सांगा देव तुम्हाला त्या कामासाठी खाली पाठवणारच आहे आणि तेवढं तुमच्याकडून करून घेणारच आहे. देव एकाला देत असतो असं कुणालाही काही द्यायला मोकळा नाही देव. या जगात माईक वर भाषण करायला ए किती मेले माणसं माईक तुटस्तवर भाषण केली लोकांनी माईक तुटस्तवर माईक बंद झाली पण माणसं आटले नाही. पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. भाषण जाऊ दे भाषणाचे पाठ करून लिहून आणून 13-13 पानं बोलतील पण दुसऱ्याच्या हृदयाचा छेद घेणारं भाषण त्यांच्यानंतर कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. तसे कपडे घालाल तुम्ही तसे कपडे घालाल तसे ऍक्शन कराल तसं ग्राउंड तयार कराल पण ते नाही. एकदाच देवा असं कोणालाही काय द्यायला येणार नाही देव. एकदाच येतो जगाच्या पाठीवर महाराज किती माणसं भाषण करणारी होतील पण प्रत्येकाच्या हृदयात जाणारं भाषण बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाला जमलं नाही.
जाऊ दे देव बिचाऱ्या चांगल्या लोकांना आयुष्य कमी देतो. इमान सा 15-20 वर्ष लागत होते अजून. जेव त्यांना ठुतून येत नाही आणि ज्यांची अडचण आहे त्यांना नेत नाही. ज्यांची समाजाला गरज आहे त्यांना ठेवत नाही आणि ज्यांनी समाज लुटून हल्ला नेतच नाही ना. त्यांना उलट म्हणजे अजून हो दे एक गेम. देव किती विचित्र आहे पहा मारा. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून ठेवा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत आणि दिघे साहेबांच्या बाबतीत. जी माणसं स्वतःसाठी जगतात, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. मरत नसतात. त्यांच्या नावावर आपलं पोट भरत आहे. ते किती मोठे असतील आपल्याकडं त्यांच्यातलं काय आहे, फक्त नाव घ्यायचं बस. मला एक सांगा, त्यांच्या नायक वाक्य ध्यानात ठेवा. हनुमंतरायाचा जन्म नीट आहे का बरं का, हनुमंतरायाचा जन्म झाला नसता ते काही फरक नसतं पडला. राम जन्माला येणारच होता, राम जन्माला येणारच होता. सीता जनकाच्या घरात येणारच होती. रावण सीतेला पळून नेणारच होता. त्यात अडचण नव्हती, अडचण नव्हती. फक्त अडचण काय झाली असती नीट आहे का, हनुमंतराया जर जन्माला आले नसते फरक नसतं पडला. दशरथाच्या पोटी राम जन्माला येणारच होता, दशरथाला शाप घडणारच होता, राम वनवासाला जाणारच होता, स्वयंवर सीता जिंकणारच होता, रावण येणारच होता, सीतेला पळवणारच होता. या गोष्टी घडणार होत्या. पण एक सीतेला सोडवणारा दुसरा कोणी नसता. आणि सीतेला सोडवलं जर नसतं तर रावण कधी मेला नसता. रावण मेला नसता का, त्याला अमृत कुपी होती, अमर होत होतो. तो सीतेचा स्वयंवर जिंकायला गेला तेव्हा 90 वर्षाचा होता. तो काही असा साधा होता का. आणि सीता तेव्हा 18 वर्षाची होती. सीता 18 वर्षाची होती तेव्हा हाकडी 90 वर्षाचा होता. आणि रामानं सीता जिंकली तेव्हा राम 25 वर्षाचा होता आणि सीता 18 वर्षाची होती. मी हे बाकी त्यांनी 18 वर्ष लग्नाचं वय का म्हणतो. यांनी काय मनाचे डोके लावलेत का, हे आपलं आमचंच वाचायचं आणि जाहीर करायचं. त्यात काय महिला मंडळ पटकन उतर द्या बर. शंकर कशा फिरतो, शंकर 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 नंदीवर जे बैलाव, शंकर बैलाव हिंडत होतो. त्याचा पोऱ्या उंदराव आणि त्याची बायको वाघाव. मग महिलांना आरक्षण कधी होत, पहिलंच होत. शंकर पहिल्यापासून बैलाव होते ना. आणि पार्वती पै आता फक्त आता इथं सज्जे ना. शंकर पोर सांभाळितो, पार्वती स्कूटी मीटिंगला गेली. नवीन काय म्हणजे नवीन बरळूच नका. काय नवीन केलं, शंकर पहिल्यापासून. आता शंकर कुठे, पोर सांभाळायला. पार्वती गेली स्कूटी मीटिंगला, शंकर वडितोय झोळीच्या द्वारे. बस रड नको, आई मीटिंगला गेली. बस रड नको, आई मीटिंगला गेली. हे काढतं म्हणलं दूध दे देऊ. एवढ्यात ती बाई आली, गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. नवीन काय नाही मारत. मग एक मुद्दा सांगायचा मला नीड आहे का बरं का. राम जर हनुमान जन्माला आला नसता तर रावण मेला नसता. आणि रावण जर मेला नसता तर आत्तापर्यंत राज्य रावणाचंच राहिलं असतं, कारण तो अमर होता. आणि मग तुम्ही मी जर भेटलो तर राम राम म्हणलो नसतो, रावण रावण. आपण म्हणलो रावण 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 लंकेश की जय हो. आपण म्हणलो नसतो सीताराम की जय हो किंवा राम सीता की जय हो. राम राम नसतो म्हणलं आपण. देवी माते प्रार्थना आहे माझी एक, काय
मागत नाही कोणाकडे, क्षत्रिय मी मागत नाही, पण एक मागते, एक मागते देवी माते, मला असा मुलगा दे का तो मुलगा जर जन्माला आला तर जे तुझं नाव आहे ते माझ्या मुलाला ठेवेल. म्हणणारी होती जिजाऊ,